पुढची बातमी आहे बीड मधली. बीड मतदारसंघातही 600 मतांचा फरक असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी केलाय. याबाबतची सर्व कागदपत्र निवडणूक विभागाकडून प्राप्त होत नाही तोपर्यंत याचा नेमका अर्थ सांगणं कठीण आहे. त्यामुळे पुरावे हाती आल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं सुद्धा धनंजय मुंडे म्हणाले. यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि अनेक राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आलेली आहे. नागपूर गांधीबाग इथल्या मेडिकल मार्केटला भीषण आग लागली आहे. संकेत मेडिकल मार्केट असं या मार्केटचं नाव असून त्याच्या 3 फ्लोअरला आग लागली आहे. आगीमध्ये कोट्यवधी रुपयांची औषधं जळून खाक झाली आहेत. हे औषध मार्केट होलसेलचं असून शेकडो दुकानं या परिसरामध्ये आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे. भाजपचे संजय धोत्रे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रातील अकोल्यातून त्यांनी सलग चौथ्यांदा खासदार म्हणून ते निवडून आले तर यावेळेला त्यांना पहिल्यांदा मंत्रिपद मिळणार आहे. आणि काल मंत्रिपदाची शपथ घेतलेले अकोला मतदारसंघातले खासदार संजय धोत्रे स्वतः आपल्या सोबत आहेत. संजयजी पहिल्यांदा अभिनंदन तुमचं. तुम्ही एक मोठी जबाबदारी पक्षाने तुमच्यावर सोपवलेली आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमची पहिली? खूप खूप धन्यवाद आपले. ही जबाबदारी मी आतापर्यंत 4 लोकसभेत निवडून आलो. आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं जे सरकार पुन्हा सत्तेत प्रचंड बहुमतानं आलं त्यामध्ये माझ्यावर त्यांनी ही जबाबदारी टाकली. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे राष्ट्रीय नेते नितीनजी गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या सर्वांनीही फार मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. आणि आतापर्यंत एका मतदारसंघात प्रतिनिधित्व केलं परंतु आता देश पातळीवर काम करण्याची संधी त्यांच्यामुळे मला मिळालेली आहे. अगदी संजयजी, या सगळ्यामध्ये आता शपथ तुम्ही काल घेतलेली आहे, त्यानंतर उत्सुकता आहे तुमच्या मतदारसंघात असेल, राज्यातल्या जनतेला असेल, भाजपच्या कार्यकर्त्यांना असेल की आता संजय धोत्रेंना पद कुठलं खातं मिळणार, कुठलं खातं मिळावं असं वाटतंय? नाही, आता खातं तर शेवटी तो अधिकार सर्वस्वी पंतप्रधानांचा आहे आणि कोणतंही खातं मिळालं तरी त्यात काम करण्याची माझी तयारी आहे. परंतु माझा जो अनुभव आहे आणि मी आतापर्यंत जे काम केलं ते जास्तीत जास्त कृषी क्षेत्रात केलेलं आहे, ग्रामीण भागात केलेलं आहे, त्यामुळं ते खातं मिळालं तर अधिक बरं होईल. परंतु कोणतंही खातं मिळालं तरी काम करण्याची माझी तयारी आहे. अगदी या सगळ्यामध्ये आपण तुम्हाला, तुम्ही चौथ्यांदा निवडून आलेला आहात, पक्षानं कुठंतरी न्याय दिलाय आता असं वाटतंय? नाही, आता न्याय तसा, आता खासदार म्हणजे ती सुद्धा एक फार मोठी संधी असते कारण की वेगवेगळ्या समित्यांमध्ये मी काम केलं, देशात सगळीकडे जाण्याची संधी आली, अनेक अनुभव मिळाले, त्यामुळं लोकसभेचा खासदार हे सुद्धा म्हणजे एक फार मोठी जबाबदारी आहे. अनेक लोकांना काम करतात, त्यांच्यामुळंच पक्षाचं काम झालेलं आहे, परंतु त्यांना ते लोक बरेचदा मागे राहतात. तर असं मी कधी समजलो नाही की माझ्यावर कधी अन्याय झाला किंवा पक्षानं अन्याय केला. अगदी संजयजी, मंत्रिपद मिळाल्यानंतर आता तुमचं विजन काय असणार आहे महाराष्ट्रासाठी, मतदारसंघासाठी आणि एकंदरीत खात्यासाठी? नाही, मतदारसंघाची जबाबदारी तर माझ्यावर आहेच कारण की शेवटी मी मतदारांच्या भरोशावर, आमचे स्थानिक कार्यकर्ते आहेत, माझे सहकारी आहेत, मित्रपक्षाचे कार्यकर्ते आहेत किंवा सर्वसामान्य जनता आहे, त्यांच्यामुळे मी निवडून आलो. त्यांची जबाबदारी तर माझ्यावर आहेच परंतु राज्याची आणि आता देशाची जबाबदारी आलेली आहे. तर एक चांगलं काम झालं पाहिजे किंवा अनेक ज्या समस्या आहेत त्या सुटल्या पाहिजे. तसं मागच्या 5 बरेचसे कामं झाले. शेवटी विकास हा कधी न थांबणारी प्रक्रिया आहे, त्यामुळं आता त्याला अधिक चालना देणं आणि ज्या काही समस्या आहेत त्या सोडवणं, सुरळीत करणं याला माझं प्राधान्य राहणार आहे. विशेषतः सिंचनाचे प्रकल्प, रस्ते, नंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, अशा ज्या गोष्टी आहेत की ज्याचे दूरगामी परिणाम होतात त्याकडे आम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल.
अगदी संजयजी, या सगळ्यामध्ये आपण बघितलं मागच्या 2014 सुद्धा भाजपच्या जे विदर्भातले नेते आहेत त्यांनी वेगळ्या विदर्भाचे विदर्भवादी नेत्यांना आश्वासन दिलेलं होतं. या मात्र या निवडणुकीमध्ये ते आश्वासन कुठंतरी बाजूला गेलंय. एक विदर्भातले महत्त्वाचे नेते म्हणून यावर काय वाटतंय, वेगळ्या विदर्भाबाबत तुमची भूमिका काय? नाही, वेगळ्या विदर्भाची जी आमची भूमिका होती त्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे होतं की महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून विदर्भावर अन्याय होत गेला, फार मोठ्या प्रमाणात विदर्भाचा बॅकलॉग राहिला. परंतु 5 वर्ष आमचं जे सरकार होतं त्या सरकारनी विदर्भात फार मोठ्या प्रमाणात कामं केले, विदर्भामध्ये अनेक विकास कामं झाले आणि अनुशेष पूर्णपणे नाही तरी बऱ्याच प्रमाणात तो अनुशेष दूर झाला. त्यामुळे आता शेवटी आम्हालाही काही वेगळं होण्याची आमची जी भावना होती ती आमच्यावर होणाऱ्या अन्यायातून निर्माण झाली होती. आणि आता आमचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, आमचे केंद्रीय नेते आहेत राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, यांनी मोठ्या प्रमाणात विदर्भात जे विकास काम आणले त्यामुळे आपोआपच लोकांमधून म्हणा किंवा आमच्यातूनही ती मागणी मागे पडलेली आहे. अगदी, पण विदर्भवादी नेत्यांचं असं म्हणणं नाहीये, त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपनं जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला हा मुद्दा. नाही, आता अनेक वर्ष आपण पाहता आम्ही सत्तेत नव्हतो आणि प्रत्येक वेळेला आमचा जो अनुशेष आहे तो वाढतच होता. परंतु आता कोणी हे नाकारू शकणार नाही की विदर्भात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली. अगदी, म्हणजे आता मागच्या 5 वर्षांमध्ये विकास कामं झाली, मुख्यमंत्री विदर्भातले आहेत, नितीन गडकरींसारखे मोठे नेते विदर्भातले आहेत आणि आता राहिलेला अनुशेष भरून काढायची जबाबदारी तुमच्यावर आहे आता. निश्चितपणे विदर्भासाठी काय विजन आहे आणि हे सगळं करत असताना बाकी महाराष्ट्रातही नाही, विदर्भामध्ये तर एक तर आमचे जे प्रकल्प आहेत बरेचसे प्रकल्प प्रलंबित होते गेल्या 5 वर्षात, त्यावर निधी सुद्धा आला परंतु अजूनही काही आमचे प्रकल्प जे आहेत विशेषतः सिंचनाचे प्रकल्प ते पूर्ण करणं ह्याला सगळ्यात जास्त भर दिला जाईल यावर. आणि नंतर आमचे जे रस्ते आहेत रस्त्याचे कामही मोठ्या प्रमाणात झाले, काही रस्त्याचे कामं बाकी आहेत. आमचा समृद्धी महामार्गासारखा एक अतिशय महत्वाकांक्षी असा प्रकल्प मुख्यमंत्री साहेबांनी आणला तर या कामाला प्राधान्य दिलं जाईल. आणि आमचं सगळ्यात मोठी जी समस्या शेतकऱ्यांच्या समस्या ज्या होत्या त्याला प्राधान्य दिलं जाईल, रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील, उद्योग विदर्भात येतील ह्याकरता तसं वातावरण तयार केलं जाईल. कारण की उद्योग हे काही नुसतं त्याला पोषक वातावरण नसलं तर उद्योग येत नाहीत किंवा असले तेही उद्योग बंद पडतात, त्यामुळे तशा प्रकारचं पोषक वातावरण तयार केलं जाईल. अगदी संजयजी, या सगळ्यामध्ये आता तुम्ही सांगितलं की शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. मगाशी पण तुम्ही एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणालात की सिंचनाची व्यवस्था केली जाईल, पण कुठंतरी विदर्भामध्ये आत्महत्यांचं शेतकऱ्यांच्या प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे आणि एकंदरीत बघितलं तर पाणी टंचाई तीव्र आहे, शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. याला कुठंतरी आता दूरगामी पर्याय शोधणं गरजेचं आहे. तातडीचे म्हणजे तात्पुरते पर्याय करण्यात अर्थ नाही आहे, त्यासाठी काय तुमची योजना असेल? नाही, आता हे बरेचसे मी एक काम करत असताना मला एक अनुभव आला की बरेचसे प्रश्न जे असतात ते व्यवस्थापनातून निर्माण होतात. कुठंतरी प्रशासन म्हणा किंवा आमची जी शासकीय यंत्रणा आहे तिथे कुठेतरी समस्या असतात किंवा त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नसते. आता अनेक ठिकाणी आपण पाहतो की धरणामध्ये बऱ्यापैकी 70-80% पाणी येते परंतु त्याचं व्यवस्थापन होत नाही आणि मग मार्च एप्रिल मे महिन्यात पाणी टंचाई निर्माण होते. तर अशा ज्या गोष्टी आहेत, जसा आता आपण पाण्याची निर्मिती तर करू शकत नाही परंतु त्याचा सक्षमपणे वापर करण्यावर जर आपण भर दिला, त्यामध्ये बचत केली तर ती समस्या पूर्णपणे जरी नाही सुटली तरी फार मोठा दिलासा लोकांना मिळू शकतो. अगदी संजयजी, एक राजकीय प्रश्न विचारतो, कारण आपण बघितलं या निवडणुकीमध्ये वंचित फॅक्टर फार मोठ्या प्रमाणावर प्रबळ राहिलेला आहे. प्रकाश आंबेडकर जे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आहेत, वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत मोठे, ते सुद्धा अकोल्याचे आहेत आणि त्यांना काउंटर करण्यासाठी तुम्हाला कुठंतरी मंत्रिपद दिलं गेलेलं आहे अशी सुद्धा चर्चा आहे, त्याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, आता कसं आहे, मी
म्हणजे प्रकाशजी आंबेडकर जे आहेत ते राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत, मला त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांनी अकोल्यामध्ये 10 निवडणुका लढवल्या, 84 सालापासून ते निवडणूक लढवित आहेत आणि चारदा मी त्यांच्या विरोधात 2004, 2009, 2014 आणि 2019 मी चारदा निवडून आलो. त्यामुळे मला नाही वाटत की नुसतं आता काय, प्रत्येक गोष्टीला अनेक फॅक्टर असतात आणि प्रत्येक जण त्याचा जो दृष्टिकोन असतो, त्याचे जे विचार असतात, त्यातून विचार करत राहतो. परंतु मला नाही वाटत की एकही माझ्या निवडीमागचं कारण आहे. अगदी संजयजी, तुम्हाला तुमच्या आवडीचं आणि तुम्हाला ज्यामध्ये काम करायची इच्छा आहे ते खातं मिळो अशी आपण सदिच्छा देऊयात आणि तुमच्या भावी कारकिर्दीसाठी, तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा देऊयात. यानंतर आपण इतरही बातम्या बघणार आहोत. पण संजयजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल.